नमस्कार। कुमुदा टीव्हीने लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवसात घेतलेला हा आढावा आहे। आज आपण शापूर परिसरामध्ये जाणार आहोत आणि आम्ही निघाले आहोत रामलिंग खिंड गल्लीमधून। रामलिंग खिंड गल्लीमध्ये दुकाने सगळे बंद आहेत, रस्ता सामसूम आहे, थोडीशी तुळक अशी वाहने आम्हाला दिसत आहेत। आता आपण जात आहोत मुजावर गल्ली कॉर्नरकडून पाटील गल्ली जवळ। आता आपण मुजावर गल्ली कॉर्नरजवळ आलेलो आहोत आणि इथे थोडे तुळक अशी गर्दी दिसते, वाहने दिसत आहेत, दुकाने सगळे बंद आहेत। आता आपण मुजावर गल्ली सर्कलला आलेलो आहोत आणि पाटील गल्ली कॉर्नरला येत आहोत। तहसीलदार गल्ली आणि पाटील गल्ली कॉर्नरजवळ आम्ही आहोत। इथे सुद्धा सामसूम आपल्याला दिसत आहे, काही तुळक वाहने आपल्याला दिसत आहेत। काल ज्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला होता, पोलिसांनी आपले चांगले कार्य केले होते आणि चांगला प्रतिसाद मिळून लॉकडाऊन झाला होता। आज रविवार आहे आणि आजसुद्धा चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटतंय। आता आपण जात आहोत कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून आणि ओव्हरब्रिजवर काही तुळक गाड्या आम्हाला दिसत आहेत। लोकांना गडबड आहे घरी जाण्याची, कारण सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे आणि आता 9:30 वाजत आहेत आणि लोक अलगत गडबड गडबड करून घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत। आता आपण शापूरच्या कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून जात आहोत आणि तहसीलदार गल्ली, बांदूर गल्ली या ठिकाणी सामसूम आपल्याला नजर दिसत आहे। आता आपण कपिलेश्वर ओव्हरब्रिजच्या मार्गाने प्रकाश टाकीवरून जाणार आहोत आणि प्रकाश टाकीजवळील दुकाने कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला ते पाहणार आपण आहोत। आता आम्ही आलेलो आहोत रेणुका हॉटेलच्या समोर आणि सर्व दुकाने गाळे बंद आहेत। इथे सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतो, लोकांची तुळक गर्दी आहे आणि सगळे दुकाने बंद आहेत। आता आपण शिवाजी गार्डनच्या समोरून जाणार आहोत आणि तेथे काही शापूर गाडी मार्ग झाला, शापूर महात्मा फुले रोड झाला, त्या मार्गाने आपण शापूर सराफकठ्ठ्यामध्ये प्रवेश करणार आहोत। आता आपण आलेलो आहोत शिवाजी गार्डन आणि शास्त्रीनगर कॉर्नरला आणि तेथील दुकाने संबंध काही बंद आहे। थोडे वाहने दिसतील नजरेला, पण ते पण थोड्या काळानं बंद होतील असं वाटतं। आता आपण आलेलो आहोत शापूर शिवाजी गार्डनच्या समोर, इथे सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे, दुकाने बंद आहेत आणि आता आपण शापूर परिसरामध्ये प्रवेश केलेला आहे। रिक्षा थोडे दिसत आहेत जाताना, मोटरसायकलीवर जात आहेत लोक, महिला बाजी घेऊन घरी जाताना दिसत आहेत आपल्याला, पण संपूर्ण दुकाने बंद झालेली आपल्याला दिसत आहेत। शापूर परिसरामध्ये सुद्धा अति उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। हा 2 दिवसाचा लॉकडाऊन होता, शुक्रवार रात्री 9 वाजल्यापासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन आहे। तरी बेळगाववासियांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि लॉकडाऊन उत्तमरित्या पार पडलेला आहे। पोलीस प्रशासनाने पण चांगलं आपलं काम बजावलेलं आहे असं दिसतं। पोलीस गाडी आपल्याला दिसत आहे, तिने 10 वाजता आपल्या घरी राहण्याची सूचना देत आहेत। आणि इथं थोडं शापूरमध्ये थोडीशी तुळक अशी गर्दी दिसत आहे की भाजी घेण्यासाठी लोकांची गडबड आहे, भाजी खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचं इथं पालन होत नाही असं दिसून येतं आणि भाजी खरेदीसाठी गर्दी इथं झालेली दिसते। हा शापूरचा परिसर आहे, शापूरमध्ये दुकाने बंद आहेत आणि भाजी विक्रेता भाजी विकण्यासाठी बसलेले दिसत आहेत, भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे, कारण संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत काही मिळणार नाही यासाठी लोकांची गडबड दिसत आहे। पण एकंदरीत सगळे दुकाने बंद आहेत आणि बेळगावमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन झाल्याचे दृश्य आपल्याला दिसून येत आहे। हा शापूरमधला परिसर आहे।
आणि नातपै सर्कलजवळ येत आहोत आणि या ठिकाणी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। एकंदरीत बेळगाव संपूर्णपणे लॉकडाऊन झालेले दिसत आहे। कुमदा टीव्ही बेळगाव ब्युरो, कुमदा टीव्ही बेळगाव ब्युरो मधून आपल्याला आजच्या लॉकडाऊनची परिस्थिती काय आहे हे आपण दाखवून दिलेलं आहोत आणि आपण पाहत आहात कुमदा टीव्ही। सबस्क्राईब करा, रोज पहा, धन्यवाद।